मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये सायली अर्जुनसाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन आलेली असते अर्जुन सायलीला म्हणतो खरंच भाजीचा खूप सुंदर वास येतोय चैतन्य म्हणतो हो ना खरंच त्यानंतर अर्जुन पुन्हा सायलीला म्हणतो बायको तू माझ्यासाठी आज पहिल्यांदाच हे नवीन ऑफिस झाल्यापासून इकडे डबा घेऊन आली ना सायली म्हणते हो त्यावरती चैतन्य म्हणतो अरे अर्जुन जसं शेतकऱ्यांच्या बायका त्यांच्यासाठी उन्हातानात भाकरी आणि कांदा घेऊन येतात ना शेतावर अगदी सेम तसंच अर्जुन म्हणतो हो हो सेम तसंच सगळं ऐकून प्रियाचा खूप जळफळाट होऊ लागतो त्यानंतर अर्जुन म्हणतो सायली आता तुम्हाला पहिला घास भरवायचा आहे ती सायली लगेच अर्जुनला पटकन घास भरवते पाहून प्रिया रागातच तेथून जाते त्यानंतर अर्जुन पुन्हा नॉर्मल होतो आणि चैतन्याला म्हणतो चल पटकन जेवण करून घे मिस सायली तुम्हाला पण जेवायचं असेल तर जेवण करून घ्या सायली म्हणते नको घरातील सगळेजण माझ्यासाठी थांबले असतील ना जेवायचे मग मी नाही इथे जेवत सर तेवढी पर्स देता का असं म्हणून सायली जायला निघते आणि पुन्हा मागे वळून पाहते अर्जुनला विचारते अर्जुन सर प्लीज मधुभाऊंच्या हेअरिंगला मी येऊ का त्यावरती अर्जुन म्हणतो की नको मी एकदा नाही म्हटलं ना यायचंच नाही तर इकडे प्रिया रागातच गाडीत बसते आणि म्हणते अर्जुन आणि सायली नक्की समजते कोण स्वतःला माझा सारखा पदोपदी अपमान करत असतो अशीच्या घरी सगळेजण माझे वाट पाहत असतील तिथे जर समजलं ना अर्जुन माझ्याशी असं वागला तर सगळेजण नुसते हसत बसतील तेवढ्यातच तिथून ते गोरेबाई जाताना प्रियाला दिसते तेव्हा प्रिया लगेच गोरेबाईला म्हणते की इकडे या गोरेबाई म्हणतात मला अर्जुन सरांकडे फाईल घेऊन जायचंय जर लेट झालं तर ते मला ओरडतील त्यावरती प्रिया ऐकायला तयार होत नाही ती म्हणते बसा गोरेबाई अहो अर्जुन सरांचं पाहते मी काहीतरी करते हँडल गोरेबाई गाडीत बसते तेवढ्यातच प्रिया लगेच तिचे खरे रंग गोरेबाईला दाखवते आणि म्हणते गोरेबाई तुमच्याकडे माझं एक काम आहे तेवढं कराल का गोरेबाई विचारतात ना की कसलं काम आहे तुमचं तन्वी मॅडम अर्जुन ज्या मधुभाऊंच्या केसवर काम करतोय त्यातील अगदी बारकावे मला सांगायचे तेव्हा हे ऐकताच गोरेबाईला धक्का बसतो गोरेबाई म्हणते तुम्ही हे काय करताय मला नाही जमणार हे अर्जुन सरांबद्दल असा धोका नाही करू शकत ते आमचे सर आहेत त्यावरती तन्वी म्हणते हे पहा तुमचे सर असे तुम्हाला किती पैसे देतात तो मी त्यापेक्षा जास्त पैसे देते परंतु प्रत्येक डिटेल्स मला पाहिजे अर्जुन नक्की कोणकोणत्या गोष्टींवर काम -कौ करतोय मधुभाऊंच्या बाबतीत नक्की त्याच्या काय ऍक्शन आहेत ह्या सगळ्या मला सांगायच्या असं म्हणून लगेच ती पैशाचा बंडलच गोरेबाई समोर ठेवते तेव्हा गोरेबाईच्या तोंडाला लगेच पाणी येतं ती म्हणते की मी तुमची प्रत्येक काम करायला तयार आहे तर ती तन्वी तिला अजूनच भुरळ घालते आणि म्हणते हा प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं आपलं एक छोटंसं घर असावं आणि तुमचंही स्वप्न असेल एखादा थ्री बीएचके फ्लॅट घ्यावा एखादा डायमंड सेट घ्यावा अजून काय काय असतील स्वप्न गाडी घ्यावी किंवा फार्म हाऊस घ्यावं त्यामुळेच मी तुम्हाला हे पैसे देतीये आता तुम्ही जेवढे काम कराल ना हे आजच्याच दिवसाचे पैसे आहेत तुम्ही जसं जसं पुढे चांगलं काम करत जाल तसतसे तुम्हाला सगळे पैसे देण्यात येतील आणि तुम्ही ते पैसे पाहून अगदी खुश होऊन जाल तेव्हा गोरेबाई म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती तिचं काम करायला तयार होते गाडीतून खाली उतरून ती प्रियाबरोबर हात मिळवते तेव्हा प्रिया खूपच खुश होते त्यानंतर सायली तेथे येते आणि विचार करत असते की नक्की गोरेबाईबरोबर प्रिया ही काय बोलत असेल आणि देखील प्रियाबरोबर काय बोलत असतील त्या दोघींची ओळख आहे म्हणून तर नसेल असं म्हणून ती लगेच पुढे जाते कारण प्रियाला काही विचारल्यावर ती उगीच तंतन करत बसेल या विचाराने सायली पुढे जाते तर दुसरीकडे कल्पना अस्मिता पूर्णाजीला भूक लागलेली असते परंतु सायली अजून न आल्यामुळे पूर्णाजी आणि अस्मिता या दोघीही तंदन करत असतात त्या कल्पनाला म्हणत असतात की सायली तिकडे नवऱ्याबरोबर जेवून येईल आणि तू बस इथे तिच्यासाठी उपाशी पोटी कल्पना म्हणते नाही येणार मी थांबते तिच्यासाठी तुम्ही जेवण करून घ्या परंतु त्या दोघी फक्त सायली विरोधातच तास बोलत असतात तेवढ्यातच सायली देखील तेथे येते तेव्हा कल्पना म्हणते की सायली बेटा चल जेवण करून घे पूर्णाजी लगेच करू लागतात आणि म्हणतात ती आली असेल नवऱ्या बरोबर गुलुगुलु गप्पा मारत जेवण करत सायली म्हणते अहो नाही मी जेवण केलं मला माहित सगळेजण माझी वाट पाहत थांबले असणार म्हणूनच पूर्णाजी माझ्यासाठी कशाला वाट पाहत बसलात अहो तुमची नंतर गोळी पण आहे ना चार वाजता लवकर जेवण करून घ्यायचं तेव्हा पूर्णाजी तिच्याकडे बघतच राहतात अस्मिता म्हणते बघ तुला इम्प्रेस करण्यासाठी गोळ्या कधी घेते हे पण तिने पाहून ठेवले तर दुसरीकडे प्रिया ही तो गाजराचा हलवा घेऊन पुन्हा साक्षीच्या घरी आलेली असते सगळेजण तिची गंमत करत असतात की अर्जुनने अजिबात तुझ्या गाजराच्या हलव्याला हातदेखील लावला नाही की टेस्ट देखील घेतली नाही तेव्हा प्रियाला खूप राग आलेला असतो राकेश म्हणतो की तू हात हलवत जो गाजराचा हलवा घेऊन आलीस ना त्यासाठीच खरं तर मी इथे तो खायला आलो आहे असं म्हटल्याबरोबरच ती म्हणते गप्पा बस अरे तू काय करतो ना ते अगोदर बघ असं म्हणून त्या दोघांमध्ये खूप वाद होऊ लागतात त्यावरती अण्णा म्हणतो ए पोरी जरा गप्प बस ग किती तू अजून त्रास करून घेशील स्वतःला एवढाही त्रास करून घ्यायचा नसतो म्हणून अण्णा हा पुढच्या तयारीला लागतो अण्णा म्हणतो आता काहीही करून आपल्याला लवकरात लवकर लवकरमधून आउट व्हायचं आहे त्यावरती तेव्हा साक्षी म्हणते अगप्रिया खरंच तू आज खूप छान काम केले गोरेबाईला तू खूप छान प्रकारे गुंडाळलंस मला ते खूप आवडलं मी तुझ्यावर इम्प्रेस आहे तेव्हा ती म्हणते साक्षी अगं ते झालं परंतु रविराज किल्लेदाराने अजून एक माणूस सापडायला सांगितलाय कसा माणूस जो आश्रमामध्ये राहिलेला आहे आणि मधुबाहू विरोधात जो कोणी बोलेल ना तो म्हणजे अर्जुनची केस जास्त स्ट्रॉंग होणार नाही समजतंय ना तुला मी काय म्हणती येते त्यावरती असा कोण माणूस असेल जो आपल्याला भेटू शकतो अण्णा म्हणतात नको तू काळजी करू अगं पैसे फेकले ना सगळं काही शक्य आहे तर इकडे अर्जुन हा चैतन्यला फोन करतो आणि सांगतो अरे मधुभाऊंच्या बाजूने बोलणारे जे लोक आहेत ना त्यांना उद्या कोर्टात आणायची तू व्यवस्था केलीच करे चैतन्य म्हणतो की हो सगळी व्यवस्था झाली आहे तेवढ्या तर सायली तेथे येते आणि पुन्हा तो, तो टॉपिक काढते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही नाही येऊ शकत कोर्टात मला माहिती आहे सायली खूपच इमोशनल होते ते पाहून अर्जुन म्हणतो मिसेस सायली ऐकून घ्या ना जरा मला माहिती आहे मधुभाऊ तुमच्या वडिलांसारखेच आहेत पण हो सिच्युएशन अशी नाही

तेव्हा असं म्हणून तो लगेच तेथून जातो त्यावरती सायली कुसुमला फोन करते आणि पुढे काय काय करायचं हा सगळा प्लॅन सांगते आणि मी उद्या येणारच आहे कोर्टात असं म्हणते तर दुसरीकडे हरीशला प्रियाच्या सांगण्यावरून साक्षीच्या घरी पकडून आणलं जातं तेव्हा अण्णा अगोदर त्याला समजूतदारपणे सांगतो की तू मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देशील का तेव्हा हरीश हा नकार देतो तेव्हा अण्णा हा त्याला खूप मारतो एवढा मारतो की त्याच्या डोक्यातून रक्त येतं तेव्हा हरीश म्हणतो की मधुभाऊंमुळे आज मी इथे आहे मी त्यांच्याविरुद्ध अशी खोटी साक्ष कधीही देऊ शकत नाही असं म्हणून तो प्रियाकडे रिक्वेस्ट करतो अगं प्रिया तू तरी सांग आपले मधुभाऊ किती चांगले आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी काय काय आहे अगं तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला जपलंय आणि तू अशी त्यांच्या विरोधात बोलतेस का तुला लाज कशी वाटत नाही ती अण्णा अजूनच त्याला मारू लागतो तो म्हणतो बोलणार आहेस की नाही बोल त्यावरती नागराज लगेच फोन करतो तर हरीशचा जो मुलगा असतो बंटी त्याला यांनी किडनॅप करून ठेवलेलं असतं हे हरीशच्या लक्षात येतं तेव्हा तो म्हणतो पप्पा आम्ही संकटात आहे हरीश हा खूप घाबरतो त्याला काय करावं हे सुचत नाही थोडसा मुलगा किडनॅप असल्यामुळे हरीशही अण्णा आणि नागराजचा ऐकायला तयार होतो तेव्हा नागराज त्याला विचारतो मी म्हणेल तेच करणार ना आता तेव्हा हरीश हो असं म्हणतो तेव्हा राकेश म्हणतो याला अजून बदाडा म्हणजे तो साक्ष फिरवणार नाही पतंक बदड नाही आला तेव्हा महिपत त्याच्याकडे रागात बघतो हा राकेश म्हणतो सॉरी मला तुम्हाला सर असं म्हणायचं होतं तेव्हा नागराज हा रागातच राकेशकडे बघू लागतो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब कर